शाहूवाडी तालुक्यात खुटाळवाडी ठमकेवाडी फाटा आणि वाडीचरण या मार्गे अथणी शुगर्स बांबवडे आणि विश्वास साखर कारखान्याला ऊस वाहतूक होते ही वाहनं रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गस्ती पथक नेमण्यात आली आहेत गस्ती पथकातील कार्यकर्त्यांनी वाडीचरणजवळ पन्नास ऊसाचे ट्रॅक्टर रोखून धरले दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन वाहतूकदारांना धारेवर धरलं मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचे चारशे रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊसतोड बंद आंदोलन पुकारलंय मात्र शाहूवाडी तालुक्यातील काही साखर कारखान्यांना छुप्या पद्धतीनं ऊस वाहतूक सुरूच आहे ही वाहतूक रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गस्ती पथकं नेमली आहेत खुटाळवाडी ठमकेवाडी फाटा वाडीचरण इथं गस्ती पथकं तैनात केली आहेत दरम्यान वाडीचरण मार्गे साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर अडवून गस्ती पथकानं आंदोलन केलं स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी स्वाभिमानीचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष सुरेश महाउटकर पद्मसिंह पाटील भैया थोरात जयसिंग पाटील रायसिंग पाटील देवानंद शिंदे अवधूत जानकर रामभाऊ लाड यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते